पुढच्या अर्ध्या तासात टॉप इट इन न्यूज पाहणार आहोत, मात्र सुरुवातीला पाहूयात व्हायरल टॉप इट इन न्यूज। तुम्ही कधी समुद्री घोड्याला पिल्लांना जन्म देताना पाहिलंय का? समुद्रातील एक व्हिडिओ असा समोर आलाय की ज्यामध्ये समुद्री घोडा पिल्लांना जन्म देताना दिसतोय। मादी घोडा नराच्या भ्रूणकोशामध्ये 1500 पर्यंत म्हणजे 1500 अंडी जमा करते आणि नर घोडा 9 ते 45 दिवसांपर्यंत अंडी वाहून नेतो। चिंपांझीच्या मैत्रीचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये चिंपांझी स्वतः खात असलेलं ऍपल कासवाला भरवताना दिसतोय। या व्हिडिओवरती शेअरिंग इज केअरिंग अशा कमेंट्स सुद्धा येत आहेत। मेट्रो मधील सूचनांच्या पोस्टरवरती हिंदी भाषेतील मजकुरावरती स्टिकर लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय। कन्नड मजकुराखाली इंग्रजी मजकूर असून त्याखाली हिंदी मजकुरावरती स्टिकर लावला गेलाय आणि हे पाहताच एका तरुणानं तो स्टिकर हटवला। ही क्लिप पाहिल्यानंतर लोक प्रचंड संताप व्यक्त करतायत। सोशल मीडियावरती एका वेटरचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय। या वेटरने एक दोन नव्हे तर एकूण 16 प्लेट्स हातात घेऊन सर्व्ह केलंय। त्याचं हे अनोखं कौशल्य पाहून नेटिझन्स थक्क झालेत। आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। एका वृद्ध व्यक्तीनं लाकडाचा वापर करत शेळ्यांची गाडी तयार केली। चक्क 2 शेळ्या ही गाडी ओढत असून देशी जुगाड करून बनवलेली ही गाडी पाहून कोणाला देखील आश्चर्य वाटतंय। बहीण भावानं बेशरम रंग गाणं गायलेलं आहे। किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉलनं लिपसिंक न करता चक्क स्वतः बेशरम गाणं गायलेलं आहे आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून नेटकरी या व्हिडिओवरती कमेंट्सचा वर्षाव करतायत। गरुड आणि खेकड्याच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। यात गरुडांना खेकड्याला चोचीत पकडताच खेकड्यानं पलटवार केलाय। छोट्याशा खेकड्यानं गरुडासारख्या पक्षावरती केलेला हा हल्ला हत्तीच्या सोंडेत मुंगी घुसल्याच्या गोष्टींसारखंच दिसत होतं। एका पिसाळलेल्या हत्तीनं चक्क भलं मोठं झाड सोंडेनं हलवून तोडलं। हा व्हिडिओ आफ्रिकेच्या जंगलातला असून यातून हत्तीची ताकद दिसून येते। हॉट एअर बलून आकाशामध्ये गेल्यावर एका छोट्याशा फुग्याप्रमाणे दिसतो, मात्र त्याचं खरखर रूप जमिनीवरती असताना भव्य दिव्य असं पाहायला मिळतं। आफ्रिकेच्या जंगलातील हॉट एअर बलूनचा आकाशात उडण्यापूर्वीचा हा व्हिडिओ समोर आलाय। इथिओपियातील बन्ना जातीच्या लोकांच्या एका परंपरेचा व्हिडिओ समोर आला। यात काही लहान मुलं बांबू वॉक करताना दिसत आहेत। वयानं इतकी लहान असतानाही त्यांचा हा बॅलन्स पाहून नेटकरी आवाक झाले। दलदलीच्या मैदानातून प्रवास करण्यासाठी त्याचा वापर केला जातो। यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते। कोकण विभाग शिक्षक मतदार संघातून एक मोठी अपडेट। निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि पहिल्याच फेरीमध्ये आता निकाल लागणार आहे। दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे। 28 टेबलांवरती एकूण मतमोजणी सुरू आहे। प्रत्येक टेबलवरती सरासरी 1250 मतपत्रिकांची मोजणी केली जाते। दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण होणार आहे आणि जवळपास 18,000 मतं मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जाईल। विजयी उमेदवाराला मतदानाच्या 50% मतं मिळाली पाहिजेत। अजित पांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, कोकण विभागातली जी मतमोजणी सुरू आहे कुठपर्यंत आली आहे, किती वाजेपर्यंत निकाल समोर येईल? कोकण विभागातली जी मतमोजणी आहे ती वैध आणि अवैध मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। या प्रक्रियेला साधारणतः 2 तास लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मतमोजणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल। ज्यावेळेस आपण जर पाहिलं तर जी मतदान जेवढं मतदान झालेलं आहे जवळपास 35,000 जास्त मतदान कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात झालेलं आहे आणि त्याच्या सरासरीचं आपण पाहिलं तर 17,500 ते 18,000 मतं ज्या उमेदवाराला पडतील तो उमेदवार विजय घोषित केला जाईल। आणि हेच पाहता मतांची विभागणी करून एकूण 28 टेबल आहेत मतमोजणीचे। त्या 28 टेबलवरती प्रत्येकी टेबलवरती 1250 म्हणजे 1250 या हिशोबाने मतपत्रिका ज्या आहेत त्यांचं वाटप केलं गेलेलं आहे
आणि आता वैध अवैध जे मोजणी ती सुरू आहे. या पहिला राऊंड जो आहे तो साधारणपणे अंदाजे जे सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांनी त्यानुसार दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला राऊंड पूर्ण होईल आणि त्यातच स्पष्ट होईल की कोणत्या उमेदवाराला किती पहिल्या पसंतीची मतं आहेत आणि कोणता उमेदवार जिंकण्याच्या किंवा त्याचा निकाल स्पष्ट होईल कुठला उमेदवार जिंकणार आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ही परंपरा जी आहे आतापर्यंत शिक्षक असेल किंवा पदवीधर मतदार असेल रात्री मध्यरात्रीपर्यंत मतमोजणी तिथे चालू असते आणि त्यानंतर पुढे सकाळी म्हणजे 24 तास संपूर्ण प्रक्रियेला लागतो. पण यावेळी एक वेगळी प्रक्रिया राबवत कोकण विभागाने जलद गतीने मतमोजणी ती केलेली आहे. त्यामुळे दुपारी 2 पर्यंत निकाल स्पष्ट होईल अर्थात सर्टिफिकेट किंवा पूर्णतः कायदेशीररित्या मतमोजणीला रात्री 12 वाजतीलच पण त्याहीपेक्षा कमी वेळामध्ये निकाल समोर देखील एकच चित्र घेतले. अजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि निकालाकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवून राहा. मतमोजणी कधी पूर्ण होते आणि सर्वात आधी निकाल आपण प्रेक्षकांना सांगू शकू. तर कोकण विभागातल्या मतमोजणीवरती आमचे प्रतिनिधी अजित मांढरे लक्ष ठेवून आहेत. आणखी एक मोठी बातमी येते. नाशिक ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झालंय. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मानस पगार हे सत्यजित तांबे यांचे निकटवर्ती आहेत. सत्यजित तांबे यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत आणि त्यापैकी सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय मानस पगार यांचं देखील या अपघातामध्ये निधन झाले. ते नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. मानस पगार यांचं अपघातामध्ये आज पहाटेच्या सुमारास निधन झाल्याची माहिती आली आहे. मानस पगार हे सत्यजित तांबे यांचे निकटवर्ती आहेत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. लक्ष्मण, मानस पगार यांचं निधन झाल्याची ही बातमी काय पार्श्वभूमी? खरं तर अतिशय धक्कादायक अशा प्रकारची ही बातमी आहे. मानस पगार हे काँग्रेसच्या ग्रामीण विभागाचे महासचिव अर्थात युवक काँग्रेसचे ते पदाधिकारी राहिलेले आहे. सत्यजित तांबे आणि मानस यांचे अतिशय निकटचे अशा प्रकारचे संबंध होते आणि त्यामुळे सत्यजित तांबे यांनी मानस यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. माझा निकटवर्तीय कार्यकर्ता आज माझ्यातून हरपलाय असं दुःख देखील त्यांनी व्यक्त करत हे ट्विट केलेलं आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर असलेले संबंध देखील समोर आलेले आहे. मात्र काल रात्री उशिरा ही अपघाताची घटना घडली. पहाटेच्या सुमारास एक चारचाकी वाहन जे आहे ते नाशिक उड्डाणपुलावरती डिव्हायडरला धडकलं आणि त्यामध्ये या मानस पगार यांच्यासह त्यांच्या एका सहकाऱ्याचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर 2 जणांची प्रकृती या अपघातामध्ये गंभीर असल्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. आता मानस पगार यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम केलं जात आहे आणि त्यानंतर मृतदेह जो आहे तो ताब्यात दिला जाणार आहे अशा प्रकारची माहिती आहे. आणि या एकूणच अपघातामुळे आणि मृत्यूमुळे नाशिकमधील कार्यकर्त्यांवरती एक शोककाळा पसरल्याचं पाहायला मिळत आहे. जी लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.